लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता संपलाय. या घडीची महत्त्वाची बातमी सावजून गेलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता संपलाय. पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत. 21 राज्यातल्या 102 मतदारसंघात शुक्रवारी म्हणजेच 19 एप्रिलला मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. तगडी फाईट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी प्रचाराचा धडाका देखील पाहायला मिळालेला आहे. अर्थात 5 मतदारसंघातल्या या टफ फाईट आपण पाहतोय. सुधीर मुनगंटीवार विरोधात प्रतिभा धानोरकर चंद्रपूरमधून, नागपूरमधून नितीन गडकरी हे रिंगणात उतरलेले आहेत. तर अर्थात भंडारा, गोंदिया या ठिकाणावरून देखील टफ फाईट पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात प्रचार संपलाय. शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे दोन दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाहूया आपण पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये ही चुरस आपण पाहतोय. नागपूरमध्ये नितीन गडकरी विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे, बिग फाईट पहिल्या टप्प्यातल्या. तर चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि वंचितचे राजेश बेले. रामटेकमध्ये राजू पारवे शिवसेनेचे विरोधात काँग्रेसचे श्याम बर्वे आणि वंचितचे किशोर गजबिये यांच्यात लढत होईल रामटेकमध्ये. तर भंडारा गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवट यांच्यात लढत होणार आहे. गडचिरोली मतदारसंघामध्ये भाजपचे अशोक नेते विरोधात काँग्रेसचे नामदेव किरसान आणि वंचितचे हितेश मांडवी यांच्यात लढत होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.